नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय कलिंगडाचा डोसा कसा कुरकुरीत डोसा झालाय ना। हा जेवढा कुरकुरीत दिसायला छान आहे तेवढाच तो हेल्दी आहे। आपण उन्हाळ्यात नेहमी कलिंगडा आणतो, परंतु त्याची साल फेकून देतो। या सालीमध्ये लोह, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांचं प्रमाण भरपूर असतं असं हे सालींपासून आपण आज दुसरी रेसिपी करतोय, ती म्हणजे डोसा। आणि पहिली रेसिपी हंडवा केलेली आहे, तीसुद्धा मी तिची लिंक मी खाली देतेच। तर आपण हे कलिंगडाचे पीसेस करून पाणी न घालता मिक्सरमधून वाटायचे आहेत, कारण कलिंगडामध्ये भरपूर पाणी असतं। परंतु हे अजून चांगले वाटले जावे म्हणून अर्धी वाटी पाणी पुन्हा घातलेलं आहे मी, आणि छानपैकी याला वाटून घेऊया। आता आपण झटपट डोसा करतोय, त्यामुळे आपण यामध्ये घालणार आहे रवा। तर इथे एक वाटी कलिंगडासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे। बारीक जाड कसलाही रवा चालेल, आणि 2 ते 3 चमचे तांदळाची पिठी घातलेली आहे। आणि अर्धी वाटी पुन्हा पाणी घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, आणि पुन्हा एकदा मिक्सरला छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे मिक्सरला वाटून गेलं आहे, याला 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण चटणी करायची आहे, चटणी, भाजी काही करू शकता। ते मी चटणीची, बटाट्याच्या भाजीची, तसेच सांबारची रेसिपी लिंक देते, हांडव्याची रेसिपी लिंक देते, ते नक्की चेक करा। हे याचं जे कन्सिस्टन्सी असते ती आपल्या डोसा बॅटरप्रमाणेच असली पाहिजे। तर 15 मिनिट झालेले आहे, तर आत्ता मी तवा गरम केलेला आहे। तवा छान गरम होऊ द्यायचा, गरम झाल्यावर 2 ते 3 थेंब पाणी तेल टाकायचं आहे, त्यानंतर ते पुसून घ्यायचं आहे, आणि नंतर पाण्याचा एक हपका मारायचा आहे, नंतर डोसा त्याच्यावर छान पसरवायचा आहे। तर डोसे आपले छान पसरवले जातात, छान पातळ होतात। वरतून 2 ते 3 थेंब फक्त तेल घालायचं आहे। डोसा आपल्या उलटण्याच्या साह्याने एकसारखा करून घ्यायचा आहे। डोसा आपण करताना गॅस म्हणजे आपला तवा व्यवस्थित तापला असला पाहिजे। तुम्हाला नरम डोसे हवे असल्यास डोसा बाजूने सुटायला लागला की लगेच तुम्ही काढून घेऊ शकता, परंतु कुरकुरीत डोसे हवे असल्यास जेव्हा डोसा बाजूने सुटायला लागतो तेव्हा गॅसची पॉवर थोडीशी कमी करायची, आणि 1/2 मिनटं छानपैकी तव्यावर त्याला तसाच ठेवायचा आहे। त्यांनी काय होतात, आपले डोसे अगदी कुरकुरीत होतात। तर तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही या कलिंगडाचे डोसे कुरकुरीत किंवा नरम करू शकतात। तर बघा, मस्त आपले डोसे तयार झालेले आहे। अशाच तऱ्हेने आपण बाकी राहिलेले सुद्धा डोसे करून घेऊया। इथे मी मिठाचा तवा वापरला आहे, तुम्ही नॉनस्टिकसुद्धा वापरू शकताच। आणि कलिंगडाच्या सगळ्या रेसिपी बघा कशा झाल्या त्या मला कळवासुद्धा, आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद।